subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. माजी आमदार संदीप नाईक यांचा वाढदिवस. माजी आमदार संदीप नाईक यांनी केलेल्या आवाहनानुसार कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा केला जात आहे. त्यातच ऐरोलीचे माजी नगरसेवक अशोक पाटील व माजी नगरसेविका संगीता पाटील यांनी माजी आमदार संदीप नाईक यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा केला आहे. डॉक्टर जाधव सेक्टर 4 वतीने भव्य आरोग्य तपासणी शिबिर, यामध्ये रक्तदान तपासणी, मधुमेह तपासणी, नेत्र तपासणी, मोफत चष्मे वाटप इत्यादी व गणेश नाईक ब्लड डोनर चयन अंतर्गत भव्य रक्तदान शिबिर, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा, तसेच वृक्षारोपण व छत्री वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रामुख्याने माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सुधाकर सोनवणे, माजी स्थायी समिती सभापती आनंद सुतार, मान्यवर व अधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमादरम्यान संजीव नाईक व संदीप नाईक यांना अशोक पाटील व संगीता पाटील यांनी भव्य विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन स्वागत केले. माजी खासदार संजीव नाईक यांनी संदीप नाईक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ते म्हणाले की मला व संदीप नाईक यांना त्यांचे वडील गणेश नाईक यांच्याकडून समाजकारणाची शिकवण मिळाली असून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून संदीप नाईक यांनी समाजात खूप चांगले काम केले आहे. मला आज आनंद आहे आमचे अशोक भाऊ पाटील, संगीताताई पाटील यांच्या या विभागामध्ये ऐरोलीमध्ये संदीपजी नाईक यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज अनेक उपक्रमांपैकी हा खूप सुंदर असा उपक्रम इथे सुद्धा झालेला आहे. आपण बघा की शेकडोच्या संख्येमध्ये या ठिकाणी या प्रभागातील लोकांना आरोग्याच्या संदर्भामधल्या अनेक जे तपासणी आहेत या ठिकाणी होत आहेत आणि मला वाटतं हाच लोकांचा आशीर्वाद संदीपजी नाईक यांना भेटत आहे, काम करण्यासाठी ऊर्जा भेटत आहे. मी अशोक भाऊंचं संगीतांना धन्यवाद करतो की असंच प्रेम आपल्या माध्यमातून इथं जनतेचं राहोत. नाईक साहेब असतील, संदीपजी नाईक असतील आणि आमचे सर्व पदाधिकारी, भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते, हे सर्व सजग आहेत. लोकांच्या प्रत्येक आडी अडचणीमध्ये त्यांच्या बरोबर राहण्याचं आमचं वचन आहे. आज या भागामध्ये आरोग्याची आवश्यकता आहे आणि ती बाब लक्षात घेऊन अनेक लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व लोकांना विविध आजारांच्या संदर्भात तपासणी होते. जर त्यांना काही अडचण असेल तर लगेच कुठल्या डॉक्टरला भेटावं, कुठल्या दवाखान्यात जावं, अशा पद्धतीचं मार्गदर्शन सुद्धा होतं. त्याच्यामुळे अनेक गोष्टींची माहिती या तपासणीच्या माध्यमातून होते. मला वाटतं आज ऐरोलीमध्ये एक सामाजिक कार्याचा उत्सव आहे आणि हा उत्सव संदीपजी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आहे. आमचं मन भरून आलेलं आहे या ठिकाणी अशा पद्धतीचे कार्यकर्ते हे सतत कार्यामध्ये 80% समाजकारण, 20% राजकारणाच्या माध्यमातून काम करत आहेत. आम्हाला अशा कार्यक्रमातून अजून प्रेरणा मिळते, अजून आमची ऊर्जा शक्ती मिळते, अजून आम्ही जनतेकडे जाऊ आणि जनतेची कामं सोडवण्यासाठी आम्ही तत्पर राहू. मी सर्व कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं, अशोकजींचं, संगीताताईंचं सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त. निश्चितपणे माननीय गणेशजी नाईक साहेबांनी आम्हाला समाजकार्याचं बाळकडू दिलेलं आहे आणि राजकारणाचं बाळकडू देण्याची आवश्यकता आम्हाला भासली नाही, कारण त्यांना बघूनच आम्ही या सर्व गोष्टी शिकलो आहे. परंतु समाजकारण हा प्रत्येक गोष्टीमध्ये महत्त्वाचा आहे आणि म्हणून ते भाव आम्हाला सातत्याने त्यांनी सांगितलेला आहे की तुम्ही कुठेही जा, कसंही राहा, परंतु समाजाची ना आपली कुठेही तुटता कामा नये. आणि म्हणून संदीपजींना मला, आम्हाला सर्वांना त्यांचं मार्गदर्शन नक्कीच होतं. आज या ठिकाणी 10 त्यांनी आमदार म्हणून राहिले, 5 नगरपालिकेत राहिले. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी या ठिकाणी विद्यार्थी दशेमध्ये असताना अनेक विद्यार्थीची कामं या ठिकाणी, युनिव्हर्सिटीची कामं या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून केलं. त्याच्यामुळे त्यांना हा वसा
हा निश्चितपणे आहे, परंतु त्याच्यामध्ये खूप वृद्धी त्या त्यांच्या आमदारकीच्या काळामध्ये त्यांनी केली. आम्ही नक्कीच त्यांना शुभेच्छा व्यक्त करू की पुन्हा ते महाराष्ट्राच्या राजकारणात राहून लोकांची सेवा करतील असा विश्वास व्यक्त करून आपल्या सर्वांच्या या उपक्रमाच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करू. या दुसरी गोष्ट, या ठिकाणी एक आनंदाची गोष्ट आहे की श्री गणेशजी नाईक ब्लड डोनर चेनच्या माध्यमातून महारक्तदान शिबिर सुद्धा झालेलं आहे. आज या ठिकाणी महानगरपालिका हॉस्पिटल्समध्ये रक्ताचा तुटवडा आहे, अशा वेळेस रक्त दान करणं आणि त्याची उपलब्धता प्राप्त करण्याचं काम या अशोक भाऊ आणि संगीताबाईंच्या कॅम्पमधून झालेलं आहे. आदरणीय युवा आमदार, ऐरोली मतदारसंघाचे प्रथम आमदार, आमचे लाडके युवा नेते आदरणीय संदीपजी नाईक साहेब यांचा 4 तारखेला वाढदिवस आहे. त्या वाढदिवसाचं निमित्त साधून या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांना आशीर्वाद मिळण्याकरता, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी आम्ही ऐरोली विभागामध्ये एक भव्य असं आरोग्याचं शिबिर या ठिकाणी कार्यक्रम हेगडे भवनमध्ये ठेवलेलं आहे. या आरोग्य शिबिरामध्ये दाताचे डॉक्टर आहेत, नेत्र डोळ्याचे डॉक्टर आहेत, कॅल्शियमचे डॉक्टर आहेत, हाडांचे डॉक्टर आहेत, त्याचबरोबर सर्व या ठिकाणी आरोग्याशी निगडीत असणारे मग BP असेल, ब्लड शुगर असेल, किंवा या ठिकाणी भव्य मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान शिबिराचं देखील गणेश नाईक ब्लड डोनर या निमित्ताने आयोजित आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. मला खरोखर अतिशय आनंद आहे. माझी पत्नी संगीता पाटील नगरसेविका, आम्ही या ठिकाणी या निमित्ताने हा कार्यक्रम आमच्या सर्वांच्या सहकार्याने आयोजित केला. या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये माता भगिनी, युवक युवती, त्याचबरोबर सर्व माझे सहकारी या ठिकाणी कार्यक्रमाला हिरहिरून भाग घेऊन मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. खऱ्या अर्थाने हा उत्साह जो नागरिकांचा आहे तोच खऱ्या अर्थाने आदरणीय संजीवजी नाईक साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मी या ठिकाणी मानतो. खरं पाहिलं तर आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली खरं सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून अनेक वर्षापासून या ठिकाणी या प्रभागामध्ये काम करतो आहे. मला अतिशय आनंद आहे त्यांचा एक कार्यकर्ता या सर्व माझ्या रहिवासी बंधू भगिनींना एकत्र घेऊन काम करतो आहे. आणि खरोखरच आज या निमित्ताने आदरणीय डॉक्टर संजीव नाईक साहेब देखील या निमित्ताने उपस्थित झालेले आहेत, सुधाकरजी सोनवणी साहेब, आनंद सुतार साहेब. आणि खरोखर खरं पाहिलं तर आदरणीय आमदार संदीपजी नाईक साहेब यांना शुभेच्छा ह्या लोकाभिमुख कार्यक्रमातून हव्या होत्या. त्यांनी स्वतः सांगितलेलं होतं की लोकांच्या सेवेसाठी असणारे एक उपक्रम आपण या ठिकाणी राबवा. खरं पाहिलं तर मी मनापासून या निमित्ताने आदरणीय संदीपजी नाईक साहेब यांना खूप खूप लाख शुभेच्छा देतो, त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्या हातून अशीच या नोव्हेंबरली जनतेची सेवा घडत राहो अशी सदिच्छा निमंत्रण व्यक्त करतो. सर्वसामान्य कार्यकर्ता सगळ्या माता भगिनींना, ज्येष्ठांना, रहिवाशांना एकत्र घेऊन जातो. या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये माझ्या ज्येष्ठांचा सन्मान होणं शक्य होणार नाही, म्हणून मी ज्येष्ठांकरता 3 तारखेला त्यांच्या हातून वृक्षारोपण, त्याचबरोबर त्यांना एक त्यांचा सत्कार आणि त्यांना एक छत्रीचं वाटप या ठिकाणी या निमित्तानं आदरणीय संजीवजी नाईक साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही 3 तारखेला देखील करणार आहोत की जेणेकरून सर्व तळागाळातील लोकांचा आशीर्वाद दादांच्या पाठीशी असतोच आणि आदरणीय संदीपजी नाईक साहेब, संजीवजी नाईक साहेबांच्या अहोरात्र सर्व नागरिकांचा आशीर्वाद असावा या निमित्ताने आम्ही या ठिकाणी कार्यक्रम करतो. Subscribe to Awaaz Today. Click on the bell icon for latest national and international buzzing news.